कस्बा बीड, एक ऐतिहासिक नगर हे पुस्तक नुकताच वाचण्यात आलं आणि मी भेट दिली एका प्राचीन महादेव मंदिराला, जिथे जतन केले आहेत अनेक वीरगळ आणि या गावाला सोन्याचा पाऊस पडणारं गाव असं सुद्धा म्हटलं जातं। नमस्कार, आज मी आले आहे कोल्हापूरपासून जवळ असणाऱ्या कसबा बीड या गावी। प्राचीन काळी शिलाहार भोज राजांची ही राजधानी असावी असं म्हटलं जातं। हे मंदिर पूर्णतः दगडी आहे, आता त्याच्यावर रंगकाम केलेलं आहे। आत जाऊन कल्लेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बाजूलाच हासा नंदी आहे आणि त्याची मान तिरकी आहे। बाजूलाच अशा शिवपिंड आहेत। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अशी ही भव्य दीपमाळा आहे। सदरशके 1854 साली ती बांधण्यात आलेली आहे। या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं सापडणाऱ्या वीरगळ। वीरगळ म्हणजे युद्ध संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला एक वैशिष्ट्यपूर्ण दगड किंवा स्मरणशिलाच म्हणा। आजूबाजूच्या शेतात आणि बाजूच्या भागात सापडलेल्या अनेक वीरगळ मंदिराच्या आवारात तुम्हाला दिसतील। याचं योग्य प्रकारे संवर्धन इथं केलेलं आहे। या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणाला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।